बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथे डेंग्यू सदृश आजाराने एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. रायपूरमध्ये आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मागील 10 दिवसापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. गावामध्ये धूर फवारणी करून डास अळी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या बुलढाणा जिल्ह्यात मलेरियाचा एकही रुग्ण नाही आहे, पण डेंग्यूचे 38 आणि चिकनगुन्याचे 13 रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी जास्त रुग्ण आढळत आहेत. रायपूर येथे डेंग्यूचे 3 रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांपासून रायपूर येथे सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती जिल्हा युवताप अधिकारी शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. आमच्याकडे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, फायलेरिया हे डिसीज याच्यामध्ये आहे. सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये मलेरियाच्या तर केसेस निरंकच आहेत, त्याच्यामुळे तो सध्या मलेरियाचा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु डेंग्यूच्या केसेस थोड्याफार प्रमाणात वाढत आहेत. म्हणजे आज 26 तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 38 केसेस आहेत आणि चिकनगुन्याचे 13 केसेस आहेत. आता पूर्वी म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या केसेस आपल्या निश्चितच वाढत आहेत. याच्यामध्ये हवामानाचा बदल हा एक मोठा फॅक्टर आहे, म्हणजे पाऊस. आता पावसामध्ये हा रिमझिमच पाऊस पडतो आहे, जर जोरात पाऊस आला तर कदाचित हे सगळे वाहून जातील, त्याच्यामुळं काही म्हणजे प्रादुर्भाव एवढा राहणार नाही. परंतु ती परिस्थिती नसल्यामुळं आणि डेंग्यूला किंवा एडिसला, सॉरी डेंग्यूला नाही पण एडिस मॉस्किटोला हा एकदम फेवरेबल सीझन आहे, त्याच्यामुळं त्यांची वाढ झपाट्याने होते किंवा त्यांची पैदासही खूप मोठ्या प्रमाणात होते. साहजिकच त्याच्यामुळं त्यांच्यामार्फत जे पसरणारे रोग आहेत डेंग्यू आणि चिकनगुन्यासारखे ते वाढत आहेत. आता रायपूरमध्ये जी परिस्थिती आहे सध्या, तर त्याच्यामध्ये व्हायरल फीवरचे आणि डेंग्यूचे पण पेशंट त्याच्यामध्ये आहेत. डेंग्यूचे आतापर्यंत त्या ठिकाणी 3 पेशंट पण आपले डायग्नोज झालेले आहेत आणि त्याच्यामुळं पण आम्ही त्या ठिकाणी बऱ्या प्रमाणात काळजी घेतो आहे. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत आपण त्या ठिकाणी मागील 10 दिवसापासून कंटेनर सर्वेक्षण, ताप, फीवर सर्वेक्षण हे सगळे राबवतात. त्याच्यामध्ये टेमिफॉसची ॲक्टिव्हिटी पण आपण करून घेतो आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्या याच्या केसेस निघत आहेत किंवा लार्वा आढळत आहेत त्या ठिकाणी आपण टेमिफॉस पण पाण्यामध्ये टाकतो आहे आणि धूर फवारणी पण आपण त्या दिवशी त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं आता बऱ्यापैकी समजा आता फीवर रेट त्या ठिकाणी नाही आहे, कंटेनरसुद्धा तेवढे पॉझिटिव्ह अजून तरी काही तेवढे आढळत नाही आणि इथून पुढे आरोग्य विभाग निश्चितच त्याच्याकडे त्याच्यावर लक्ष ठेवू. लोकनायक न्यूज